लिस्ट झाली प्ले आता इथं डाउनलोड लागेल आता डाउनलोड मध्ये चेक कर फाईल मॅनेजर मध्ये म्युझिक मध्ये कसं आहे व्हिडिओ आहे ना तो म्युझिक मध्ये कसं आहे डाउनलोड मध्ये फाईल मॅनेजर मध्ये जा तिथे डाउनलोड मध्ये व्हिडिओ क्लोज मार जरा डाउनलोड डाउनलोड रेडी आता तू हे कर अलाउन्सिंग कर सर्वांनी विनंती आहे की सर्वांनी उभं राहायचं आहे आणि ज्यांच्या टोप्या असतील त्यांनी टोप्या आपल्या हातामध्ये ठेवा. राष्ट्रगीत गायचं आहे आपल्याला. विनंती आहे सर्व सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना की आपण आता मात्र उठून उभं राहायचं आहे. एक सात सावधान विश्राम. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. देखील आता आपण मात्र फायनल मध्ये पोहोचतोय. प्रताप नाना 11 वर्सेस जाधववाडी संघ, दोन्ही संघ देखील झुंज देत आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपण पोहोचलोय. अंतिम सामना असणार आहे फायनलचा सामना. प्रताप नाना 11 वर्सेस जाधववाडी संघ. आपण नाणेफेक देखील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घेतोय. पाहायचं आहे टॉसचा बॉस कोण ठरेल. देखील पाहावं लागणार नाणेफेक कोण जिंकेल, टॉसचा बॉस कोण ठरतय यावेळी देखील. टॉसचा बॉस कळवा चला लवकर. फायनलचा होणार रंगतदार सामना नक्कीच पाहावं लागणार आहे आपल्याला. प्रताप नाना 11 वर्सेस जाधववाडी संघ. टॉसचा बॉस तरी टॉसचा बॉस देखील जाधववाडी संघ झाला आहे. देखील लवकरात लवकर आपला निर्णय कळवा जाधववाडी संघ विनंती असेल. महत्वपूर्ण सामना आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आहे जाधववाडी संघाचा. चला प्रताप नाना 11 संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रताप नाना 11 संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल.
आणि दोन्ही पंचांनी देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला पंच या लवकरात लवकर. चला दोन्ही पंच येतील मैदानाच्या ताबा घेतील आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पंच क्रमांक दोन लवकरात लवकर या. देखील आपण पाहतोय दिवे प्रीमियर लीग डीपीएल, देखील आपण पाहतोय शेवटच्या क्षणांपर्यंत नक्कीच पोहोचले. आपण फायनलच्या मॅच मध्ये नक्की पोहोचतोय. प्रताप नाना इलेव्हन वर्सेस जाधववाडी संघ, आयोजक असतील मंदार दादा पवार, युवा मंच शिवप्रेमी, क्रिकेट क्लब पवारवाडी. प्रथम क्रमांक आहे 20,000 रुपये रोख रक्कम. माननीय सुशील पोपट झेंडे, उद्योजक पुरंदर हवेली, त्यांच्या बरोबर माननीय शुभम शेठ झेंडे, उद्योजक पुरंदर हवेली. द्वितीय क्रमांक आहे 15,000 रुपये रोख रक्कम. माननीय मंदार दादा पवार, उद्योजक पुरंदर हवेली, त्यांच्या बरोबर माननीय प्रतापनाथ पवार, गाडा मालक आहेत. तृतीय क्रमांक आहे 9,999 रुपये माननीय विशाल शेठ पवार, उद्योजक ब्रँडेड कलेक्शन वाघोली, यांच्याकडून देखील तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे. रुपये रक्कम 9,999 रुपये. तसेच युट्यूब लाईव्ह सौजन्य आहेत. माननीय मंदार दादा पवार, उद्योजक पुरंदर हवेली, टी शर्ट सौजन्य आहेत. अनिल आबा झेंडे, गारवा उद्योग समूह, ट्रॉफी सौजन्य आहेत. अनिकेत पवार मोर्या मेन्सवेअरचे मालक आहेत. त्याचबरोबर संदेश पवार मोर्या फुटवेअरचे मालक आहेत. बॅट बॉल श्रम सौजन्य आहेत. निलेश डुमे, उद्योजक मधुबन डेअरी फार्म. ओंकार सर, किती षटकांचा सामना आहे? सामना सहा षटकांचा राहील. विनंती असेल सहा षटकांचा सामना असणार आहे. तसेच आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच सौजन्य आहेत. मंगेश पप्पू शेठ भाडे, उद्योजक पुरंदर हवेली. मांडव सौजन्य आहेत. तुषार अप्पा झेंडे, उद्योजक पुरंदर हवेली. सुजित अबा गुजर, उद्योजक पुरंदर हवेली. आणि त्यांच्या बरोबर संग्राम शिंदे, उद्योजक पुरंदर हवेली. असा देखील महासंग्राम क्रिकेटचा दिवे प्रीमियर लीगचा आहे बक्षिसांचा. परंतु यावेळी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये पोहोचलोय. क्षेत्ररक्षण टीम असणार आहे चार. प्रताप नाना इलेव्हन संघ क्षेत्ररक्षण करणार आहे आणि फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत आघाडीचे फलंदाज. निखिल वडेकर असणार आहे एका साईडला त्यांच्या बरोबर. तरी मांडव सौजन या स्पर्धेला आहेत. तुषार अप्पा झेंडे यांचं देखील इथे खेळपट्टीवरती सहर्ष स्वागत. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. बॅड लाईटचं पुन्हा अपील चालणार नाही. 5 देखील वाजलेत. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल असतील. स्ट्राईक वरती असणार निखिल वडेकर. नॉन स्ट्राईकला फलंदाज श्रीकांत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तेजस असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तेजस. फायनलच्या सामन्यामध्ये रंगतदार असणार हा फायनलचा सामना आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पहिला षटक असणार आहे. हाताळण्यासाठी सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. पंच सामना ऑन करा. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक वरती फलंदाज निखिल सामना करण्यासाठी सज्ज. पुढील चेंडू. यावेळी देखील पहिला चेंडू नक्कीच खेळा. मागच्या दिशेने फटका तर घेतलाय. यशस्वी देखील होईल. सीमा रेखा पार. चांगली सुरुवात. चौकार. 4 धावा. चौकार तर येईल. धावपळ पुन्हा एकदा बदली होईल. संघाची धावसंख्या आता मात्र 4 धावांवरती येऊन पोहोचेल. खात देखील खोललं जाईल पहिल्या चेंडूवरती निखिल बडेकर यांनी. पुढील चेंडू.
चार मारला खाली कोणी श्रीकांत 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 पुढील चेंडू यावे देखील लाल काताने रूम तर बनवला गेम तर झाला ती गाई या वेळी एक निर्धाव चेंडू येईल इथे असं वाटलं की विकेटचं पतन होईल का परंतु इथे मात्र एक निर्धाव चेंडू येईल खेळ आहे यावे देखील फटका तर घेतलाय समोरच्या दिशेने किती धावा देऊन जाईल आपल्याला पाहावं लागणार आहे इथे मात्र चेंडू फुटबॉलची खेळी देऊन जाईल सीमा रेखा पार चौकार चार धावा धावलक आता मात्र आठ धावांवरती येऊन पोहोचेल तरी सर्व खेळाडूंना एक विनंती असेल ज्या ज्या खेळाडूंनी पाण्याचे जे जार नेले असतील ते समालोचन कक्षामध्ये पोहोचवायचे पाण्याचे जार पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्राईक वरती असणार निखिल बडेकर पुढील चेंडू यावे देखील फटका तर घेतलाय रूम तर बनवला आहे थोडस मी स्पीड देखील पाहतोय सिंगल भेटणार यावेळे देखील दाफल देखील नऊ धावा येते दाफल कवर पुढील चेंडू यावेळी काय करतील श्रीकांत जिन मात्र सुरेख चेंडू हातळला जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये एक इथे मात्र निर्धाव चेंडू येईल सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते फायनलचा रंगतदार असा चाललेला सामना महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागणार आहे तेजसला देखील पुढील चेंडू यावेळी देखील कट केलाय चेंडूला बरोबर गॅप मध्ये तर घेतला होता इथे मात्र एक सिंगल चोरटी दाबेल दा फुलका वरती देखील आपण पाहतोय धाव फलक देखील दहा धावांवरती येऊन पोहोचलंय पहिलं षटक देखील आता मात्र संपेल एक षटकाच्या समाप्तीनंतर जादववाडी संघाची धावसंख्या दहा धावा होईल आता मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती येणार श्रीकांत श्रीकांतने देखील दोन चेंडू येते एक धाव देखील बनवली आहे परंतु यापुढे देखील धावा बनवायचे आहेत बनवतील नक्कीच कारण सामना महत्वाचा आहे इथे मात्र धावांची गरज असणार आहे संघाला डोंगर तर वाढवायचा आहे चढावा तर नक्कीच लागेल यावेळी देखील खोलवा डब्या चेंडू बरोबर गॅपमध्ये फटका तर घेतला होता रूम तर बनवला यावेळी देखील अति काही संकटात नाही इथे मात्र फलंदाज क्रिकेटमधली आत्महत्या नक्कीच होणार फायनलचा चालू असलेला सामना एका धावासाठी फलंदाज बाद होईल धक्का क्रमांक आपल्या संघाला पहिला धक्का बसेल परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये श्रीकांतची जागा घेण्यासाठी सुयश गाडे येतील पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती निखिल यावेळी देखील पाहतोय फटका तर घेतला होता फटका फसलाय परंतु देखील सिंगल येईल इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात देखील पंच घोषित करतील एक सिंगल दहा फलकावर पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकचा फलंदाज न्यू बॅटर असणार आहे तो स्ट्राईकला आता मात्र येईल सुयश गाळे यावेळी देखील फटका तर घेतला होता रूम तर बनवला गेम होईल का इथे मात्र एक निर्धाव चेंडू येईल पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू हातळला तर गेलाय पंचांचा निर्णय इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा आपण मैदानाच्या नो चेंडूचा इशारा
पाहतोय आपण. इथे मात्र फ्री हिट असणार आहे यावेळी देखील. काय करणार सुयश गाडे, लक्ष तर असणार आहे सुयश गाडेवरती. फ्री हिट असणार आहे, संधीचं सोनं तर करावंच लागणार आहे कारण फायनल मध्ये देखील आपण पोहोचलोय. पुढील चेंडू यावेळी देखील फ्री हिटचं संधीचं सोनं म्हणत होतो. उंची तर खूप असणार आहे खाली ओंकार. यावेळी देखील पाहावं लागेल काय होईल फ्री हिट वरती किती धावा. यावेळी देखील आपल्याला पाहावं लागेल किती धावा येतील. फ्रीट वरती आता मात्र तीन धावा जोडल्या जातील धावफलकावरती. धावफलक तीन धावांनी पुढे जाईल. संघाची धावसंख्या 15 धावा. यावेळी देखील पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. इथे मात्र एक सिंगल येईल. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळला जातोय. अफिल तर चोरदार असेल कारण की इथे मात्र एक निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या आता मात्र होते ती 16 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. पुढील चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचतोय. यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असणार आहे तेजस. झेंडे देखील असणार. या ठिकाणी यावेळी देखील मांडव सौजन्य आहेत या स्पर्धेला देखील. तुषार अप्पा झेंडे यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. यावेळी देखील फटका नक्कीच घेतला होता बाईच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या आता मात्र 17 धावा येईल धावफलकावर. एक गडी बाद 17 धावा. इथे मात्र 17 पे खतरा होणार काय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती फलंदाज असणार आहे सुयश गाडे. पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होईल. खोलवा टप्प्या चेंडू समोरच्या दिशेने. ऍटम तर नक्की झाला. क्षेत्ररक्षक देखील असणार. सिंगल येईल यावेळी देखील. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर मोठा आहे. उंची तर खूप आहे. धावावं तर लागेल आणि पडावं तर लागेल. पाहूया धावा किती येतील. वनभाव चेंडू देखील कॅरी केला जाईल. कित्येक क्षेत्ररक्षक याच्या चेंडूच्या मागे. महत्वपूर्ण विकेट असणार आहे याची देखील. यावेळी देखील जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक देखील चेंडूचा पाठलाग करताना. परंतु यावेळी देखील दुहेरी धाव इथे मात्र येईल. 2 धावा. पुढील चेंडू महत्वाचं षटक नक्कीच असणार आहे. प्रत्येक चेंडू देखील महत्वाचा असणार आहे तेजसचा देखील. खोलवा टप्प्या चेंडू समोरच्या दिशेने. फटका तर घेतला आहे पॉवरचा फटका. परंतु इथे मात्र पॉवरचा फटका सीमारेषेच्या आतमध्ये. यावेळी देखील थांबावं लागेल निखिल बडेकरला. देखील परतावं लागणार आहे जेल. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 2 आपल्या संघासाठी. जाधववाडी संघाला धक्का क्रमांक 2 बसेल. एक गडी बाद आहे. 20 धावा आहे धावफलकावर. परंतु यावेळी या
मैदानाच्या आतमध्ये अजित आले आहेत, काय करतील संघासाठी पाहायचं आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे, फायनलच्या सामन्यामध्ये आपण नक्कीच पोहोचलोय. कितीतरी संघर्ष केला आहे, कितीतरी पराभव संघ केले आहेत, ते पराभव संघ करून आता मात्र आपण फायनलमध्ये पोहोचलोय. इथे मैदानाच्या आतमध्ये लागणारच आहे पुढील चेंडू. यावेळी देखील फटकवला, परंतु फटका जर फसेल इथे मात्र निर्धाव चेंडू येईल. क्षेत्ररक्षण देखील आपण चांगलं पाहतोय. प्रधानमंत्री इलेव्हन संघाचं देखील प्रत्येक चेंडू देखील कॅरी होतोय. क्षेत्ररक्षकाकडे देखील एकही धाव देखील एक्स्ट्रा नाही येत. चांगली सुरुवात देखील असणार आहे प्रतापनाना इलेव्हन संघाची देखील. परंतु यावेळी देखील न्यू बॅटर आहे स्ट्राईक वरती अजित जाधव. यावेळी देखील हलक्या दाने परतोय समोर बरोबर रूम तर बनवला गेम तर केला. इथे मात्र दीपक फौजी देखील चेंडूला अडवतील. यावेळी देखील सिंगल बॅटिंग. आता मात्र स्ट्राईक वरती सुयश गाडे असणार आहेत. षटकाची तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता मात्र होती ती 21 धावा, दोन गडी बाद 21. 21 धावा आहेत धावफलकावरती दोन गडी बाद. परंतु पाहायचं आहे तीन षटक देखील शेवटची महत्वपूर्ण असणार आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. जाधववाडी संघाला 18 चेंडूमध्ये किती धावा जमवता येतील नक्कीच पाहायचे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत दीपक फौजी यांना देखील आपण पाहतो. यावेळी देखील ती गाई होते सुयश गाडेची मैदानाच्या आतमध्ये. परंतु गोलंदाज आपण चतुर नक्कीच पाहतोय असणार आहेत फौजी. इथे मात्र देशासाठी नक्कीच कत्तल करत असतील, परंतु इथे मात्र गोलंदाजाची कत्तल करायची आहे. यावेळी देखील सुरेख चेंडू. यावेळी देखील पुढील चेंडू असणार आहे. या इथे मात्र सुरेख चेंडू आतळला जातोय. मागच्या दिशेने फटका नक्कीच केला आहे, परंतु देखील आपण पाहतोय या डीपीएलचे देखील आयोजक आहेत मंदार तात्या पवार यांचं देखील इथे सहर्ष सहर्ष स्वागत. दिव्या प्रीमियर लीगचे आयोजक असणारे मंदार तात्या पवार यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळी देखील पाहतोय पॉवरचा फटका सीमा रेखा पार चेंडू जाईल. षटकार येतोय, 6 धावा येतील धाव फलकावर. या ठिकाणी यावेळी देखील रवींद्र पवार माननीय रवींद्र पवार यांचं देखील इथे सहर्ष सहर्ष स्वागत खेळपट्टीवरती. त्यांचबरोबर माननीय तुषार अप्पा झेंडे यांचं देखील इथे सहर्ष सहर्ष स्वागत खेळपट्टीवरती. त्याचबरोबर माननीय पंढरी अप्पा झेंडे यांचं देखील इथं सहर्ष सहर्ष स्वागत. यावेळी देखील फटका तर घेतला, वन बाऊन चेंडू कॅरी केला जाईल सिगल भेटेन इथे. तरी यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा, परंतु इथे मात्र दिवे प्रीमियर लीगचे आयोजक आहेत मंदार तात्या पवार यांचं देखील पुन्हा एकदा इथे सहर्ष सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र चेंडू सीमा रेखा पार षटकार 6 धावा. यावेळी देखील ऑन फायर तर सगळेच असतील, परंतु संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते 36 धावा डाव फलकावर. चार षटकांच्या समाप्तीनंतर जाधववाडी संघाची धावसंख्या 36 धावा, दोन गडी बाद 36.
पुढील चेंडू या वेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरा असणार आहे संघासाठी 5 वर्षे घेऊन स्वप्नील पवार यावेळी देखील हलकीशी कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेने नक्कीच फाटला करेल ट्रॅव्हल तर होणार किती धावांसाठी सिंगल तर भेटली दुसरीचा देखील कॉल येतोय का परंतु यावेळी सिंगल वरती समाधान मानलं देखील फलंदाजाने सिंगल येईल धाव फलकावरती आणि धाव फलक देखील सिंगल ने पुढे जाईल संघाची धावसंख्या आता मात्र 37 धावा 37 ऑन द बोर्ड 37 धावा धाव फलकावर पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तो उच्च फलंदाज सुयश काळे यामध्ये काय आखू टप्पा होता फटका तर घेतलाय खाली देखील ओंकार फाटला करेल चेंडूचा आता मात्र थांबावं लागणार आहे सुयशला देखील परतावं लागेल पवेलन मध्ये फलंदाज बाद होईल धक्का क्रमांक 3 जाधववाडी संघाला महत्वपूर्ण धक्का होता किमती फलंदाज आता मात्र परतावं लागणार आहे पवेलन मध्ये तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सुयश गाडेची जागा घेण्यासाठी साहिल सदतीस धावा 3 गडी बाद 37 चला सामना होणार असेल सामन्याला सुरुवात करा लगेच पुढील चेंडू यावेळी देखील पंचांचा इशारा नोचा इशारा येतोय मैदानाच्या आतमधून इथे मात्र एक्स्ट्रा नक्कीच येईल धाव फलकावरती परंतु खुल्याम फटकेबाजी राहणार आहे मैदानाच्या आतमध्ये साहिल पवार साठी संधी आहे संधीचं सोनं करेल का फ्री हिटची संधी कुठे आना कसा आहे ना फक्त धावची चान्स यावेळी देखील फटका तर घेतला आहे रूम तर बनवलाय गेम तर नक्कीच होणार चेंडू सीमा रेखा फरार इथे मात्र एक येणार सो ब्युटिफुल सो व्हेरी गेट चौकार 4 धावा संघाची धावसंख्या आता मात्र 4 धावांनी पुढे जाईल 42 धावा तब्बल धाव फलकावरती 42 ऑन द बोर्ड 42 धावा पुढील चेंडू यामध्ये देखील साहिल तर झाला ऑन फायर परंतु आता मात्र साहिलला थांबावं लागणार इथे मात्र निखिलने देखील चतुराई साहिलला देखील परतावा लागेल फलंदाज बाद होईल विकेटचं पतन फलंदाज बाद सर साहिलची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुनील येतील सुनील देखील महत्वपूर्ण आहेत संघासाठी फलंदाज देखील आपण पाहतो आघाडीचे फलंदाज आहेत परंतु यावेळी देखील 4 गडी बाद झाल्यानंतर सुनील देखील मैदानाच्या आतमध्ये येतील मागील मॅचमध्ये त्यांना देखील क्रॅम्प आला होता परंतु यावेळी देखील काय करणार नक्कीच लक्ष असणार आहे सुनील यांच्यावर आता मात्र संघाची धुरा आता मात्र खांद्यावर घ्यावा लागेल आता मात्र बंधू प्रेम पाहायला मिळणार मैदानाच्या आतमध्ये दोघी देखील भाऊ भाऊ आहेत जाधव बंधू प्रेम असणार आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही भाऊ आहेत चला स्ट्राईक वरती सुनील जाधव यांना पाहायला मिळणार आपल्याला पुढील चेंडू यावेळी देखील थोडासा फटका फसेल उसळलेला चेंडू नक्कीच पाहायला एक निर्धाव चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू येईल देखील धावांचा वेग थांबेल का नाही प्रश्न तर मनात सगळ्यांचे आहेतच पुढील चेंडू यावेळी देखील बघतो हलक्या हाताने नक्कीच पुश केलाय चेंडूला किती धावांसाठी पाहावं लागणार आहे इथे मात्र एक सिंगल भेटेल धाव फलक पुन्हा एकदा बदलेल षटकाची देखील समाप्ती होईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या यावेळी होते ती 43 धावा 4 गडी बाद 43 धावा चला शाबवत षटक कोण घेऊन येते अंतिम षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे जाधववाडी संघाला आता मात्र 6 चेंडू मध्ये आपला खेळ दाखवायचा आहे सुनील जाधवांना देखील नॉन स्ट्राईकचा फलंदाज अजित जाधव असतील यांना देखील आता मात्र लढावन पडावं तर लागणार आहे कारण की 6 चेंडू मध्ये आपले खेळ दाखवायचे असतील बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश असणार आहे वैयक्तिक पहिल्या व संघासाठी अंतिम म्हणजे 6वा षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल पुढील चेंडू
यावेळी देखील सर्कलच्या डोक्यावरून फटका घेतला. इथे मात्र तेजस झेंडे असणार आहेत. सिंगल बॅटन पहिल्या चेंडूवरती नक्कीच. धावपळ पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 44 धावा धावफलकावर. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा अजित जाधव. यांना देखील पाहिलं जाईल काय करणार आपल्या संघासाठी. यावेळी देखील ताकतीचा प्रहार व आगाची दहाड फोडला पहाड. चेंडू सीमारे का पार. इथे मात्र येतो एक अजित जाधव यांच्या बॅट मधून षटकार 6 धावा. देखील आपण पाहतोय संघाची देखील 50 होईल. 50 धावा होतील जाधववाडी संघाच्या. 4 गडी बाद 50 धावा. देखील 50 धावा देखील येतील. आता मात्र मजा मॅच मध्ये नक्कीच येणार आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती फलंदाज अजित जाधव आहे. ऑन फायर तर नक्की झालेत. यावेळी देखील फटका तर घेतलाय. फटका फसलाय खाली. आपण फौजींना देखील पाहतोय. इथं मात्र अजित जाधव यांना देखील जाळ्यामध्ये अडकवलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर जावा विनंती असणार आहे. विनंती असणार आहे लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील अजित जाधव यांची जागा घेण्यासाठी मयूर जाधव. मयूर भापकर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळी देखील चेंडू देखील शिल्लक असतील. सामना करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. इथे मात्र लढावा तर आणि पडावा तर लागणारच आहे. यावेळी देखील फटका तर घेतलाय. मागच्या दिशेने नक्की चेंडू टोलावला. किती धावा कोण बाद ठरेल इथे मात्र पाहायचं तर नक्कीच आहे. इथे मात्र धक्का क्रमांक आपल्या संघाला बसणार हा 6वा धक्का बसेल. पुढील चेंडू या ठिकाणी. यावेळी देखील सरपंच योगेश बापू काळे यांचं देखील या खेळपट्टीवरती सहर्ष स्वागत. सरपंच योगेश बापू काळे यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळी देखील चौकार मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू पाहायला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय देखील मैदानाच्या आतमधून. वाईड चेंडूचा इशारा. अतिरिक्त धाव येईल मैदानात. पुन्हा एकदा धावफलकावर. सिंगल ने देखील धावफल पुढे जाईल. संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 55 धावा. यावेळी देखील फटका जर घेतलेला असेल किती धावांसाठी. सिंगल वेटन या ठिकाणी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या जाधववाडी संघ. वेळेचं बंधन असेल कारण की बॅड नाईटचा आता अपील मात्र चालणार नाही. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा जाधववाडी संघ. या ठिकाणी देखील संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 56 धावा. तरी जिंकण्यासाठी बनवावे लागतील 36 चेंडू मध्ये. 57 धावांची गरज असणार आहे प्रताप नाना 11 संघाला. 36 चेंडू 57 धावांची गरज. मैदानाचा ताबा लवकरात लवकर घेतील विनंती असणार आहे दोन्ही संघांना. तरी देखील सर्व खेळाडूंना खुश खबर असणार आहे दिवे पंचकृषी या सर्व खेळाडूंना. कारण की उद्या ठिकाणी याच ठिकाणी 2/11/2024
सरपंचषक दिवे पंचक्रोशीचे आयोजित असणार आहेत. प्रथम बक्षीस असणार आहे रोख रक्कम रुपये 7,000 मंदार दादा पवार आणि अमित झेंडे यांच्याकडून, सरपंच अमित झेंडे यांच्याकडून. त्यानंतर द्वितीय क्रमांकचं बक्षीस असणार आहे 5,000 रुपयाचं सरपंच योगेश बापू काळे यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे रोख रक्कम रुपये 3,000 रुपये दत्ता शेठ जाधव यांच्याकडून. तसेच आयोजक असणार आहेत पंढरीअप्पा झेंडे. सामने देखील गाववायच राहतील याची देखील नोंद घ्या आणि प्रवेश फी देखील 1,000 रुपये राहील याची देखील नोंद घ्या सर्व खेळाडूंनी. तरी उद्याच्या स्पर्धेचं देखील सर्व खेळाडूंनी देखील पंचक्रोशीच्या लाभ घ्या याची विनंती करतो. तरी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पोहोचतोय. 36 चेंडू मध्ये 57 धावांची गरज असणार आहे. आघाडीचे फलंदाज दाखल होत असताना स्ट्राईक वरती फलंदाज ओमकारला देखील पाहतोय. आता देखील डोक्यावरती या स्पर्धेमधला सर्वात वेगाचा फलंदाज धावांमध्ये ओमकार आहे या ठिकाणी. नक्कीच ऑरेंज कॅप त्याच्या नावावर. पुढील चेंडू यावेळी देखील खोलवर टप्प्या चेंडू पहिलाच होता परंतु फलंदाज ब्लॉक होईल. नॉन साईडला फलंदाज आपण पाहतोय नीलेश कांबळे आहे. तसेच बॉलिंग ट्रॅकवर जर नजर फिरवली तर वैयक्तिक पहिलं व संघासाठी देखील पहिलं षटक पॉवर प्लेच असणार आहे. नागेश बडेकर सर हातवीत असतील. पुढील चेंडू यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सुरेख गती पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. ओंकारला देखील कोणतीही संधी देत नाहीयेत. इथे मात्र एक निर्धाव चेंडू सर, दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. ओंकारला देखील पाहिलं तर सर्वात घातक देखील फलंदाज आहे तो. धावा देखील कित्येक बनवतो, फटके देखील मोठे, लुक देखील आहे, त्याचा पोज देखील आहे. परंतु यावेळी देखील काय करणार बरोबर कॅप मध्ये फटका तर अटेम्प्ट करणार. पाहावं लागेल किती धावांसाठी दुसरीचा कॉल असेल. आणि यावेळी देखील दोन धावा येतील दहा फलकावर. तिसरीचा कॉल असणार का? नीलेशचा देखील तिसरीचा कॉल आहे. इथे मात्र तो तीन धावा येतील दहा फलकावर. चांगली सुरुवात देखील तिसऱ्या चेंडूवरती तीन धावा. संघाचं देखील खातं खोललं जाईल तीन धावांनी. तरी सर्व खेळाडूंनी लक्षात घ्या की वेळेचं बंधन असणार आहे. बॅड लाईटचा आत्ता अपील मात्र चालणार नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी. यावेळी स्ट्राईक वरती नीलेश कांबळे. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयोग नक्कीच होतोय. इथे मात्र एक सिंगल येईल. धाव फलक पुन्हा एकदा बदलेल. सिंगलने पुढे जाईल. संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 4 धावा. बिनगडी बाद 4 धावा. पुढील चेंडू यावेळी जी विकेट पाहिजे होती तीच विकेट मिळाली. आता मात्र ओमकार पवारला थांबावं लागणार आहे. सर्वात घातक खेळाडू, सर्वात धावा ज्याच्या जास्त आहेत या स्पर्धेमध्ये. इथे मात्र थोडीशी निराशा असणार आहे चेहऱ्यावरती, कारण की फायनलच्या सामन्यामध्ये आपण आपल्या संघासाठी नाही उपयोगी पडलो, परंतु फायनलमध्ये नक्कीच आपण पोहोचवू शकलो आपल्या संघाला. थोडीशी निराशा नक्कीच असणार आहे ओमकारच्या देखील चेहऱ्यावरती. परंतु मैदानाच्या आतमध्ये ओमकारची जागा घेण्यासाठी यावेळी देखील ऋषी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती ऋषी असणार आहेत. तर काय करतील, ओमकार देखील बाद झालेला आहे. पुढील चेंडू एक गडी बाद. यावेळी देखील पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू फटकावलाय. मात्र यावेळी देखील जाधववाडी संघाचं देखील चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कोणतीही एक्स्ट्रा धाव देत नाहीयेत. एक्स्ट्रा धाव देखील द्यायचीच नसणार आहे, कारण फायनलच्या सामन्यामध्ये आता मात्र आपण खेळतोय. इथे मात्र षटकाची आता मात्र समाप्ती होईल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 धावा. एक गडी बाद 4 धावा. चला विनंती करतो की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या जाधववाडी संघ. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. यावेळी देखील नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती येणार नीलेश. नीलेश कांबळे येथील बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. लाला ये देखील आलेत. यावेळी देखील पाहतो सुरेख चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना चेंडू
किती धावा मिळतील पावल तर नक्कीच लागणार आहे चेंडू सीम रेखा पार इथे मात्र येतोय चौकार चार धावा चौकार येईल मागच्या दिशेने थोडीच मिसफील्ड नक्कीच आली की थोडीशी पुन्हा एकदा सर्कलच्या देखील तिथून मिसफील्ड होते आणि चौकार येतोय पुन्हा एकदा समीकरण बदले संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती आठ धावा एक गडी बाद धावा देखील रोखल्या गेल्या आहेत पुढील चेंडू लालांचा यावेळी जी विकेट पाहिजे होती इथे मात्र एसट्या उद्ध्वस्त निलेश कांबळेला देखील परतावा लागणार आहे पवन मध्ये धक्का क्रमांक आपल्या संघाला बसणार हा दुसरा धक्का आता मात्र ओपनरची जोडी देखील संपलेली आहे निलेशच्या चेहऱ्यावरती थोडस नक्कीच निराशा देखील असणार आहे कारण महत्वपूर्ण सामना आहे फायनलचा देखील आपण वेळोवेळी नक्की सामन्यासाठी उपयोगी ठरलोय परंतु इथे मात्र फायनल मध्ये देखील आपण पोहोचवलो परंतु इथे मात्र बाद व्हावं लागेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तेजस झेंडे तेजस झेंडेची देखील आपण पाहिलं तर सर्वात घातक गोलंदाज म्हणून ओळख आहे परंतु यावेळी देखील फलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हावं लागणार आहे संघासाठी जर खेळावंच लागेल जिंकायचं असेल तर लढावं आणि पडावं तर लागणारच आहे तेजस झेंडेचे आपण सांगत होतो की सर्वात घातक गोलंदाज असणार कारण की त्याच्याकडे देखील सामन्यामधली या टुर्नामेंटमधली पर्पल कॅप देखील आहे सर्वात जास्त विकेट देखील त्याच्या नावावरती आहेत तोच गोलंदाज यावेळी देखील फलंदाजीच्या रूपमधून पावं लागणार यावेळी देखील लसुरेग अपील तर करणार परंतु इथे फेटाळली जाईल एक निर्धाव चेंडू यावेळी देखील पावरचा पुल वाघाची धाड फोडला पहाड चेंडू सीमा रेखा पार षटकार सा धावा नेहमी स्वतःला एकच सांगत राहा मी अजून हरलो नाही शर्यत अजून देखील संपली नाहीये देखील धुमाकूळ करणारच तेजस झेंडे षटकार सा धावा धावफलक आता मात्र बदली होईल संघाची धावसंख्या 14 धावा दोन गडी बाद 14 आता मात्र तेजस झेंडे देखील आहे मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं संधीचं सोनं करणार का पॉवर प्ले मध्ये किती धावा जमवू शकतो संघ पाहावं लागणार आहे पुढील चेंडू यावेळी जाळे आखलेला आणणार देखील षटका तर खाल्ला परंतु इथे कम बॅक चांगल्या रीतीने पाहायला मिळाला तेजस झेंडेला देखील आता मात्र परतावा लागणार आहे पवेलनमध्ये आता मात्र थांबावं लागणार तेजसला देखील षटकार तर मारला परंतु धक्का पण बसला आहे संघाला धक्का क्रमांक तिसरा असणार आहे 14व्या धावसंख्येवर परंतु या ठिकाणी यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये निखिल पवार देखील काय करणार आपल्या संघासाठी महत्वपूर्ण मॅच देखील आहे फायनलच्या सामन्यामध्ये देखील पोहोचलोय तीन विकेट देखील गेले 14 धावा देखील आहेत धावफलकावर इथे मात्र निखिल पवार हिरो ठरेल का पाहायचं तर नक्कीच असणार आहे सर्वांना परंतु बॉलिंग ट्रॅक वरती असणार हा लाला उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल याची देखील फायनलच्या सामन्यामध्ये हिरो यावेळी देखील पाहतोय मागच्या दिशेने चेंडू टोलवला गेला आहे किती धावा मिळतील धावा तर लागेल पडावं तर लागेल आणि विजय मिळवायचा असेल तर लढावं लागेल तिसरीचा कॉल आणि यावेळी देखील तीन धावा येतील धावफलकावर पुन्हा एकदा धावफलक आपल्या तीन धावांनी पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या आता मात्र 17 धावसंख्येवर आहे 17 खतरा कोणाकडे ओढवलं जाईल 17 पे खतरा नक्कीच पाहायचंय आपल्याला षटकाची समाप्ती इथे मात्र होईल दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा यावेळी देखील आपण समीकरण कळवतोय जिंकण्यासाठी बनवावे लागतील 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी टार्गेट देखील असफल तर नाहीये परंतु सफल तर करावं लागेल 24 चेंडू 40 धावांचा फाटलाक यावेळी देखील एक सिंगल येईल
धावपल पुन्हा एकदा सिंगल ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते येते 18 धावा. पुढील चेंडू यामध्ये देखील अकाउंट पाबर लालाच्या डॉकवर फटका जर घेतला ऍटम तर झालाय. पाठलाग तर करावा लागणार आहे, परंतु पाहावं लागेल किती धावा मिळतील. पुढील चेंडू तीन धावा धाव फलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आपण पाहतोय. सिंगल बॅटन यावेळी देखील पुन्हा एकदा धावफलक देखील पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 22 धावा, तीन गडी बाद 22. पुढील चेंडू यावेळी देखील आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी ठरेल फलंदाज. एक निर्धाव चेंडू पुढील चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा फटका फसायला एक पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. बॅक टू बॅक देखील निर्धाव चेंडू. इथे मात्र दबाव वाढत जाईल प्रताप नाना 11 संघावरती थोडासा, परंतु दबाव मात्र थांबावा लागणार आहे. ऋषीच्या हातात देखील असणार आहे, परंतु पुन्हा एकदा फलंदाज बीट होईल. एक निर्धाव चेंडू येईल देखील आपण पाहतो. तिसरं षटक देखील संपल आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रताप नाना 11 संघाची धावसंख्या होते 22 धावा, तीन गडी बाद 22. समीकरण कळवतोय प्रताप नाना 11 संघाला जिंकण्यासाठी बनवायचे असतील 18 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. 18 चेंडू 35 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज लालाला देखील इनव्हाइट केलेलं गेलं आहे जाधववाडी संघाकडून. पाहूया काय करणार यावेळी देखील लाला. वैयक्तिक दुसरं असेल संघासाठी, चौथं षटक हटवण्यासाठी सज्ज होईल लाला. पुढील चेंडू यावेळी देखील गोलबटा चेंडू डायरेक्ट रंगभेदक रंगभेदक कधी. इथे मात्र लालाने देखील जादूगार नक्कीच म्हणावं लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरचा जादूगार लाला. इथे मात्र निखिल पवारला देखील थांबवलं जातंय तीन चेंडू वरती आणि 5 धावा नक्कीच केल्या निखिल पवारने देखील आपल्या संघासाठी. फायनल मध्ये तर नक्कीच आपण पोहोचवलंय संघाला, परंतु फायनल मध्ये कोण बाजी लढवण्यासाठी येत आहे आपल्याला पाहायचंय. पुन्हा एकदा निखिल पवारच्या जागेवरती येईल स्वप्नील. स्वप्नील पवार येईल मैदानाच्या आतमध्ये, परंतु लालाचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नक्की चांगल्या रीतीने बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट देखील भरपूर मिळवले आहेत संघासाठी. चार गडी बाद झालेत. न्यू बॅटर स्ट्राइक वरती असणार स्वप्नील पवार. ही देखील आपण पाहतोय यावेळी देखील स्वप्नील पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. हा देखील फलंदाज खूप घातक असणार आहे, परंतु लाला नक्की काय करणार या फलंदाजावरती जादू करेल का पाहायचे आपल्याला. चेंडूचा वेट होता बरोबर गॅप मध्ये, फटका तर घेतलाय क्षेत्ररक्षक. चेंडूचा पाठलाग अति घाई, वन बाउन चेंडू सीमा रेखा पार. इथे मात्र येतो एक दणदणीत खणखणीत चौकार. चार धावा, धावफलक आता मात्र बदलेल. चार धावांनी पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या चार गडी बाद 26 धावा होतील धावफलकावर. समीकरण देखील बदलेल. 16 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असणार आहे. 16 चेंडू 31 धावा जिंकण्यासाठी. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर ऍडम नक्की केला समोरच्या दिशेने. सुयेश गाडे यावेळी देखील क्षेत्ररक्षक असेल तिथे. इथे मात्र एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या आता मात्र 27 धावा होईल, परंतु
समीकरण जे आहे ती मात्र बदलेल. 15 चेंडू मध्ये 30 धावा मध्ये प्रत्येक चेंडू मागे एक दोन धावांची गरज असणार आहे प्रति चेंडू मागे. यावेळी देखील फटकावला बरोबर आयटम तर नक्कीच केला. क्षेत्ररक्षक देखील आहे तिथे. इथे मात्र सिंगल भेटेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी देखील खोलबट टप्प्यात चेंडू फटकावला मात्र यावेळी देखील निखिल वडेकर असणार आहे क्षेत्ररक्षक. तिथे पाहायचं आपल्याला. इथे मात्र देखील आपण पाहतोय उत्कृष्ट थ्रो उत्कृष्ट हिट म्हणावं लागेल निखिल बडेकरची देखील. इथे मात्र दोन धाव येतील धाव फलकावरती. पंचांनी देखील अपील फेटाळलेलं पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आता मात्र बदलेल. 13 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू 27 धावा. यावेळी देखील फटका पुन्हा एकदा मागच्या दिशेने अटेम केलेला आहे. पाहूया किती धावांसाठी सिंगल त्राळी. दुसरीचा कॉल असणार नक्कीच असणार. दोन धावांतील यावेळी देखील धाव फलक पुन्हा एकदा बदलेल. दोन धावांनी पुढे संघाची धाव संख्या 32 धावा. चार गडी बाद 32. आता मात्र षटक संपेल. चौथा षटक देखील संपेल. 32 धावा चार गडी बाद देखील समीकरण आता मात्र असणार आहे. 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज प्रथम नाना 11 संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 25 धावा. यावेळी देखील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचलो. यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती नागेश बडेकर यांना देखील बोलवलं गेले 5 षटक हाताळण्यासाठी. यावेळी देखील रंग वेदक चेंडू. पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमधून. वाईड चेंडूचा इशारा पाहतोय आपण. एक वाईड चेंडू येईल. वाईड चेंडूचा इशारा. पुढील चेंडू. यावेळी देखील मागच्या दिशेने अपील तर जोरदार असणार आहे परंतु इथे मात्र एक निर्धाव चेंडू येईल. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर घेतला. इथे मात्र सुनील जाधव होते. थोडीशी मिसप्लेस नक्कीच होईल. यावेळी देखील सिंगल भेटणार आहे. धावपळ्यात देखील सिंगल ने आता मात्र पुढे जाईल. संघाची धाव संख्या यावेळी देखील होते 34 धावा. चार गडी बाद 34. देखील हा फायनलचा सामना देखील रंगतदार रंगलेलाच आहे परंतु शेवटच्या क्षणी अतितटीचा नक्कीच होणार. पुढील चेंडू. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु एएससी ठरेला स्वप्नील पवार. एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येईल. फलंदाज बीट आता मात्र होतोय. पुढील चेंडू. यावेळी देखील बघूय थोडीशी हलकीशी खेळा चेंडू फळीची नक्कीच घेत चेंडू मागे ट्रॅव्हल होत असताना पुन्हा एकदा एक सिंगल येईल धावफलकावर. धावफलक आता पुन्हा एकदा पुढे जाईल. संघाची धाव संख्या 35 धावा. देखील समीकरण देखील आहे ते 8 चेंडू 22 धावांची गरज. 8 चेंडू 22 धावा. यावेळी देखील फटका तर घेतला आहे. इथे मात्र चेंडूचा पाठलाग करावा लागेल. चेंडू सीमार एका पार. इथे मात्र येतो एक दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 7 चेंडू 18 धावा. सात चेंडू 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळी देखील फटका घेतला आहे. रूम तर बनवलाय. गेम तर झालाय.
पळावं तर लागणार आहे. चेंडूचा फाटला आगन नक्कीच होतोय. दुसरी देखील पूर्ण झाली. तिसरीचा कॉल ती गाई आबेडी देखील दोन धावा येतील धाव फलकावर. आता मात्र बदलेलं पूर्णपणे समीकरण. आता मात्र शेवटचा षटक खूप खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. सहा चेंडू मध्ये 16 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आता मात्र महत्वपूर्ण षटक कोण घेऊन येणार बॉलिंग ट्रॅक वरती सगळ्यांच्या मनात. सहा चेंडू 16 धावांची गरज. सामना देखील रंगलेला आहे. परंतु रंगवणार कोणता संघ नक्कीच पाहायचंय आपल्याला. सहा चेंडू 16 धावा. सामना खूप महत्वपूर्ण आहे. फायनलचा रंगलेला सामना आहे. परंतु विजयी कोणत्या संघाकडे उडवलं जाईल आजच्या दिवसातला आणि या डीपीएल सीझनचा फायनलचा ध्वज कोण फडकवेल या मैदानावरती नक्कीच पाहावं लागणार आहे. चला गोलंदाज लवकरात लवकर बॉलिंग ट्रॅक वरती या. बॅड लाईट चा अपील चालणार नाही. सहा चेंडू मध्ये 16 धावांची गरज असणार आहे. आणि स्ट्राईक वरती फलंदाज सामना करण्यासाठी सज्ज होईल स्वप्नील पवार. यावेळी देखील चेंडूचा बेट होता. चांगला चेंडू आहे परंतु अपील देखील जोरदार असणार. पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 5 चेंडू 16 धावांची गरज. पुन्हा एकदा पाहतोय ऋषी काहीतरी कानमंत्र देईल का. कानमंत्राचा वापर करणार काय स्वप्नील पवार मैदानाच्या आतमध्ये. कित्येक सामने देखील गाजवले आहेत. आता मात्र फायनलचा सामना गाजवेल का हिरो ठरेल का आजच्या मॅच मधला. 5 चेंडू 16 धावांची गरज. यावेळी देखील आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी ठरेल. पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये आता मात्र चकतोय स्वप्नील पवार. एक निर्धाव चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज श्रीकांत महत्वपूर्ण षटक देखील हातळत आहेत. आता मात्र समीकरण बदलले. 4 चेंडू 16 धावा. 4 चेंडू 4 चौकार. यावेळी देखील फटका तर घेतलाय. हवाई सफर आहे. वन बाउन चेंडू कॅरी केला जाईल साहिलच्या आकडे. इथे मात्र एक सिंगल आहे. दुहेरी धावेल धाव फलकावरती. धाव फलक पुन्हा एकदा बदलेल. समीकरण देखील कळवतोय जिंकण्यासाठी बनवावे लागतील 3 चेंडू 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. अतितटीचा सामना असणार आहे. 3 चेंडू 14 धावा. यावेळी देखील सुरेख चेंडू आतळा जातोय. महत्वपूर्ण सामना महत्वपूर्ण. आता मात्र पूर्णपणे मुठीत देखील आहे. परंतु एक बोट मात्र नक्कीच प्रथम नाना 11 संघाकडे असणार आहे. चला वेळेचं बंधन असेल सामना लवकरात लवकर चालू करा. 2 चेंडू 14 धावांची गरज. पाहावं लागणार आहे. सामना तर रंगलाय. रंगवणार कोण बॉलिंग ट्रॅक वरती. तर श्रीकांत आहे. काय करणार आपल्या संघासाठी पुढील चेंडू. यावेळी देखील समोरच्या दिशेने पावरचा पुल सीमारेखा पार. षटकार साधावा. साधावा येतील धाव फलकावरती. आता मात्र सामन्यामध्ये नवीन ट्विस्ट असणार आहे. 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवावे लागतील 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 1 चेंडू 8 धावा. नवीन ट्विस्टर नक्कीच आणलाय. 1 चेंडू 8 धावांची गरज. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर घेतलाय. हवाई सफर असणार. जलवा तर होणार. पाहूया. देखील पाहतोय आपण डीपीएल नक्कीच नाव केली जाईल. तरी डीपीएलचा सीझन नाव करेल जाधववाडी संघ. आपल्याला देखील हार्दिक 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 शुभेच्छा.